शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे साहेब माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. खैरे साहेब, टीव्ही नाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आहे. ठाकरे गटांसाठी जवळपास 20 ते 22 जागा वाटायला येतील असं समजलं जातं. काय समीकरण, काय समीकरण आहे? समीकरण खूप छान झालेलं आहे. माननीय शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांनी, त्याचप्रमाणे शरद पवार साहेब, आणि इकडे अशोक चव्हाण साहेब किंवा मग पटोलेजी यांनी संपूर्णपणे त्या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि व्यवस्थित सिक्रेट केलेली आहे. असे सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलून नाही केलं, त्यांनी त्यांचं सगळं व्यवस्थित केलं आणि सगळं एकदम व्यवस्थित. आता मी विनायक राऊतांचा स्टेटमेंट पाहिला. वंचित आघाडीची आहे, पण सगळ्यात पहिले वंचित आघाडीची सीट उद्धव साहेबांनी अकोल्याची डिक्लेअर केलेली आहे आणि वंचित आघाडी आमच्यासोबतच आहे. आणि त्याप्रमाणे तर काँग्रेस असेल शरद पवारांचा साहेबांचा गट. सारखे हॉस्पिटलायझेशन होवा लागला, ते का प्रस्तुत होवा लागलाय म्हणून तुम्हाला चिंता लागलाय, ते सगळं विचारणं तुमच्या वैयक्तिक जातकानुसार राहते, सगळं तुम्हाला कळून घ्यायचं आहे का? लवकरच ॲस्ट्रोलाइट ॲप डाउनलोड करा ना, संपर्क पावा आणि पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्यासाठी. ते पण 10-12 जागा लढवून असं सगळं झालेलं आहे. पण एकंदरीत मी सांगतो की काहीतरी झालं, कोणी कितीतरी काही केलं तरी महाविकास आघाडीच महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खासदार निवडून आणेल, सगळ्यात जास्त. मात्र वंचित बहुजन आघाडीला निवड एक जागा मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी नाराज आहे असं समजतं? नाही नाही, अजिबात नाही आहे. वंचित बहुजन आघाडीचे त्यांना 2 जागा पाहिजे होत्या, तर दुसऱ्या जागेचा काहीतरी प्रयत्न, म्हणजे ते उद्धव साहेबांच्या कक्षात काम आहे. पण विधानसभेतसुद्धा त्यांची चर्चा झालेली आहे, तर ती पण तिथे पण ते आणि ते खुश होते असं काही नाही, म्हणजे नाराज वगैरे काही नाही आहे. उलट त्यांनी 10 वेळेस सांगितलं, काही जर झालं तर माझं उद्धव साहेबांची मैत्री आहे आणि आम्ही त्या ठिकाणी करू. तरंगे पाटलांचा दौऱ्याचा 3रा टप्पा सुरू झालेला आहे. 24 डिसेंबरचा हा अल्टिमेटचा दिवस आहे. तुम्हाला वाटतं सरकार आश्वासक आहे किंवा आश्वासक आहे? मी तुम्हाला सांगतो की सरकार हे काहीच करणार नाही. सरकार फक्त घोषणा करेल, फक्त खोटं बोलेल सरकारचे सर्व प्रतिनिधी, काही करणार नाही. पण त्यांना हे समजलं पाहिजे की आज इतकं मोठा मॉब त्यांनी जमा केला आणि ते एकमेव नेते झालेले आहेत मराठा समाजाचे आणि त्यांच्या पाठी मग जनता आहे. मग कमीत कमी लक्ष दिलं पाहिजे ना, बोललं पाहिजे. मग स्वतः देवेंद्र फडणवीसजी या ठिकाणी येणार होते त्या बागेश्वर धामाच्या कार्यक्रमाला, पण ते त्या भीतीने नाही आले. दुसरं म्हणजे हे पण येणार होते मुख्यमंत्री, पण ते पण त्या धाकांनी आले की इथे अजून आपण दवाखान्यात भेट नाही दिली तर प्रॉब्लेम होईल म्हणून, ते त्याच्यामुळे ते आले नाही. पण तुम्ही इतकी भीती का बाळगता? जाऊन भेटून त्यांना जरंगे, मी स्वतः भेटलेलो आहे उद्धव साहेबांना. आम्ही पहिल्या वेळेस सगळ्यात पहिले आम्हीच गेलो होतो, पण त्यावेळेस किती चर्चा करत असताना त्यांची जी आत्मीयता आहे, ती आत्मीयता किती मोठी आहे, कोणासाठी आहे? माझ्या लेकरांसाठी आहे असं स्पष्ट म्हणतात. मग ते त्यांच्यासाठी जर असेल तर मग आपण मागे पडायचं नाही, आपण ती मदत केली पाहिजे. मी लोकसभेमध्ये स्वतः 4 वेळेस मी मराठा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून भाषण केलेलं आहे. हेच नाही तर आमच्याकडे सगळे 8 दिवस थांबले ते सगळे पदाधिकारी आणि मग त्यांचं उपोषण सुरू होतं जंतर मंतरला. मी नेहमी जायचो त्यांच्या उपोषणाला आणि नंतर मग शेवटी म्हणे आता जाऊ दे साहेब, आम्हाला उपोषण सोडायला सोडतो, आम्ही फक्त मंत्र्याकडे घेऊन जाल. मग मंत्री गेहलोत साहेब ज्यावेळेस ते मंत्री होते त्यांच्याकडे मी घेऊन गेलो आणि बरं ती सुरुवात केली. त्यावेळेसचे ते कार्यकर्ते होते, म्हणजे आमचा किशोर चव्हाण वगैरे, अभ्यास पूर्ण त्यांनी त्या ठिकाणी सगळं हे केलेलं आणि त्यांनी म्हणून त्यावेळेस आम्ही पण बोललो, सगळं बोललो. परंतु प्रत्यक्षात जरांगे पाटील हे जे एक आत्मीयतेने बोलताना त्यांचा त्या भूमिकेशी संपूर्ण महाराष्ट्र लाईक करतं, ते हे म्हणतात की आम्हाला द्या, आमचे बंधू जे OBCवाले त्यांना पण द्या, हे सगळं म्हणतात. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे शिवसेनेची की मराठा आरक्षण मिळायला पाहिजे, धनगर आरक्षण मिळायला पाहिजे आणि OBCना आरक्षण मिळायला पाहिजे, हे माननीय उद्धवजींची भूमिका आहे. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी हे केलं पाहिजे सरकारने, हे जर नाही केलं तर महाराष्ट्रात खूप मोठा उद्रेक होईल. नितेश राणे असं म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासह तुम्ही सोंगाड्या आहात. नितेश राणे एकदम फालतू माणूस आहे, त्याला कळत नाही जर शेंबडा होता तो इतका लहान. बापाबरोबर जायचं मातोश्रीमध्ये मी पाहिलेलं त्याला, आता काय त्याला खूप मोठी अक्कल आली का? त्याला आज कोणाबरोबर बोलतो? मी तर म्हणू की आता आमच्या उद्धव साहेबांच्या मध्ये कधी बोललं ना कोणी तर त्यांना आता म्हणजे चांगलं उत्तर द्यावं लागेल, कारण तो त्याचा बाप त्या ठिकाणी चपला घासायचा मातोश्रीमध्ये. आणि आता हे काम नाही आणि हेच नाही तर उद्धव साहेबांच्या बाबतीतसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी खूप असं झुकून नमस्कार करायचं, बाप साहेब आपले. पण आज त्या ठिकाणी हे पोट्ट काही बोलतं,
आणि हे बोललं नाही पाहिजे. आता त्यांनी थोबाडं त्यांनी बंद केलं पाहिजे, कारण आता तो पुढे काही निवडून येणारच नाही. आमचं सगळं कोकण आता मजबूत झालेलं आहे, पण येणार नाही. परंतु त्यांनी आता तोंड सांभाळून बोलायचं. अरे रिस्पेक्ट ठेव ना बाबा, ज्यांनी मोठं केलं त्यांना त्यांच्या बाबतीत असं बोलू नये ना. रिस्पेक्ट ठेवली पाहिजे, पण रिस्पेक्ट नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी डाऊन होत चालली. भाजपच्या लोकांना नाही कळत, काही संघवाल्यांना पण कळत नाही. अरे हा काही बोलतो, कसंही बोलतो, हे तुमच्या शिस्तीत बसतं का? पण काही नाही, चाललं. आणि म्हणून त्याच्यामुळे फटकाच बसतो. 10-15-20% फटका बसणार येतो ह्या अशा रिकामटेकडे आणि फालतू लोकांमुळे. तुम्हाला 420 म्हणाले ते नितेश राणे. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासह गटाचे लोक सर्व 420 आहेत. आम्ही 420 आहे ना, ठीक आहे. आम्ही दाखवून देऊ तुला काय तर तू कसा आहे काय आहे ते आम्ही दाखवून देऊ. राजकीय कटुता विसरून पवार पहिल्यांदाच कुटुंब एकत्रित आलं, शरद पवार अजिता कसं पाहताय? कुटुंब हे कुटुंब असतं, राजकारण हे राजकारणच्या जागी. पण फॅमिली आता शरद पवार साहेबांचं बरोबर 8 दिवस ते त्या ठिकाणी आपल्या सगळ्या फॅमिलीबरोबर असतात. ते आम्ही कित्येक वेळेस पाहिला साहेब भेटायला यायचं, अरे थांब जरा आता 2-4 दिवस थांब जरा आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आहोत असं ते म्हटलं म्हटेल 2-3 वेळेस. मग का नको, इतकी मोठी पवार फॅमिली आहे त्यामध्ये कोण नकोणी इकडे तिकडे असतात. परंतु राजकारण त्यांनी बाजूला ठेवलं. सुप्रियतांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही राजकारण बाजूला ठेवतो, पण आमचं कुटुंब एकत्र येतं. आणि कुटुंब एकत्र खूप मोठं कुटुंब आहे ते, आणि त्यांना त्या कुटुंबाला मान सन्मान आहे. राजकारणाच्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांनाच मानतात लोक. राहुल गांधींच्या मेड इन चायना फोनबद्दल नरेंद्र मोदी असे म्हणाले, अरे मूर्खों के सरदार, असा उल्लेख त्यांनी केला आहे. आता हे याला याला शोभतं का? नरेंद्र मोदीजी यांना सम हे असं बोलणं आवडतं का त्यांना? म्हणजेच ते इतक्या खालच्या स्थळावर का आले, कधी नव्हते? म्हणजे त्यांचा पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे. आणि हेच नाही तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला च्या बाबतीत बोलले 70,000 का घोटाळा इन्होने किया है, आणि 4 दिवसानंतर त्यांना घेतला. तुमची काय म्हणजे तुमच्याबद्दलचं मत लोकांमध्ये किती खराब झालं त्यामुळे. आणि मी तर म्हणतो असंच बोलावं त्यांनी, म्हणजे ते मत अजून त्यांचं खराब होईल आणि ते डाऊन होतील. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता मुंबईमध्ये श्रीरामचा नारा वाजणार आहे. भाजपकडून एक वेगळी तयारी सध्या सुरू झाली. आता परत एकदा प्रभू रामचंद्राला ते पकडू लागले, पण प्रभू रामचंद्रांची सेवा कोणी केली? अहो तुम्हाला सांगतो मी, ज्यावेळेस आम्ही सगळेच माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येला गेलो होतो आणि त्यावेळेस लोकसभेची निवडणूक येत होती, मग आम्ही काय म्हटलो, पहिले मंदिर बादमे सरकार. आणि आम्ही सगळे गेलो होतो ना, मग त्यांना वाटलं अरे हे मंदिराचं आता हे तर राजकारण सुरू होईल शिवसेनेचं. मग त्यांनी लगेच भूमिका केली आणि मग ते मंदिराचं निर्माण करायचं काम सुरू केलं. ते कोणामुळे? माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या त्या अयोध्येला भेट दिल्यामुळे. रामदास कदम असं म्हणाले की ज्यावेळेस ही मराठा समाज अंगावर येतो त्यावेळेस अजित पवारांना डेंगू होतो आणि अजितदादांचे काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. ठीक आहे, आता त्या महाविकास आघाडी जी स्ट्रॉंग आहे, परंतु महायुती जी आहे ती स्ट्रॉंग नाही आहे. त्याच्यामध्ये आपसातच खूप भांडणं सुरू झालेलं आहे. आता रामदास भाई आणि भाऊचं भांडणं सुरू झालेलं आहे. भाऊ म्हणजे आमचे गजाभाऊ आणि हे म्हणजे भाई, हे दोघं त्या ठिकाणी हे आत्तापासून भांडणं नाही यांचं कांदिवलीच्या त्यावेळेसपासून भांडणं मी पाहतो. कारण आम्ही 1990 आम्ही आमदार आहोत. रामदास भाई पण 1990 आमदार आहे, गजाभाऊ पण 1990 आमदार आहे. त्यावेळेसपासून आम्ही सगळं पाहतो ना यांचं काय चालतं. भांडणं तर पहिल्यापासूनच आहे, नंतर काही मिटवले असतील, पण आता ते नाही, ते राजकारण वेगळं आहे. या सरकारकडनं धनगर समाजाला देखील आरक्षणाचं अल्टिमेटम देण्यात आलं होतं. सरकारनं शब्द पाळला नाही म्हणून उद्या धनगर समाज चोंडीमध्ये आंदोलन करतोय, कसं पाहता? आरक्षण मिळालं पाहिजे. ह्या सरकारने ते केलेलंच नाही आहे. माझ्याकडे म्हणजे मी NDA च्या वेळेस म्हणजे आता माझी चौथ्या टर्ममध्ये माझ्याकडे जवळपास 400-500 कार्यकर्ते धनगर समाजाचे, त्यांनी आंदोलन केलं होतं. सगळ्या खासदारांच्या स्थितीत आंदोलन केलं होतं. मग त्यांनी सांगितलं, म्हटलं ठीक आहे चला, मग आम्ही ती चटणी भाकरी पण खाऊ घातली त्यांना, ती आवडती त्यांची. त्यांनी सांगितलं आम्हाला चटणी मग घ्या. आणि आंदोलन झालं, त्यांनी सांगितलं की उद्या बोला. मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी लोकसभेत बोललो होतो धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून, आणि त्यांच्यावर अन्याय होतो ते बोललो होतो. त्यांनी ऐकलं ना, मी त्यांना फोन केला, मी आता बोलतो तुम्ही ऐका, ऐकलं त्यांनी. खरं म्हणजे प्रत्येक समाजाला न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे.
ह्या सत्ताधाऱ्यांची बिलकुल नाही. म्हणून उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं की आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांनी तो ह्या समाजाला त्या ठिकाणी पूर्णपणे कसं आरक्षण द्यायचं काय ही प्रक्रियासुद्धा सुरू केली होती. ह्या दुष्टांनी त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी सरकार बुडवलं आणि धोका दिला. नाहीतर आज सगळ्या समाजाला न्याय मिळाला असता, मराठा समाजाला न्याय मिळाला असता, धनगर समाजाला मिळाला असता, OBCला मिळाला असता हा न्याय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाला. पण एक म्हणजे सिरियसली बोलतो मी की ह्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना बसू दिलं नाही, त्यांना टिकू दिलं नाही. त्याचा आज सगळ्या दृष्टीने, कारण उद्धव साहेब ज्या पद्धतीने राज्य चालवलं त्यांनी, तसं आत्तापर्यंत कोणी चालवलं नाही. नक्कीच सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा असेल, धनगर असेल आणि OBC असेल यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे असं वक्तव्य आता ठाकरे गटाचे जे नेते आहेत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.